पावसाचा जोर दिसतोय. रत्नागिरीतल्या बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि हवामान खात्यानं अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवातही झालेली आहे. नदीकाठी आणि समुद्र किनारी विनाकारण नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. खेडमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचा जो परिसर आहे खेड आणि इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर दिसतो आहे. त्याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, दापोली आणि इतर आजूबाजूच्या भागात तर पाऊस होताच, मात्र खेड आणि आजूबाजूच्या परिसरात देखील पावसाचा जोर दिसतोय. सोबतच चंद्रकांत, पुढचे 48 तास अतिशय महत्वाचे आहेत रत्नागिरीसाठी. चंद्रकांत, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? हो नक्कीच, कारण पुढील 2 दिवस जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 144 कलम जमावबंदी लागू केलेली आहे. कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तशी गेल्या 2 दिवसापासूनच पावसाची रिपरीप सुरू आहे. एकंदरीतच बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून तसा संततधार पाऊस सुरू होता, मात्र कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडमध्ये 59.40 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे हा या 4 ते 5 दिवसांमध्ये झालेला आहे. तशी नोंद पावसाची झालेली आहे. संपूर्ण खेडमध्ये जे जगबुडी नदी आहे, नारंगी नदी आहे, चोरद नदी आहे, या सर्व नद्यांची पातळी जी पाण्याची पातळी आहे ती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जे ओढे नाले आहेत ते देखील आता खळखळून भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कोणती जीवितहानी होऊ नये याची दक्षता पूर्णपणे घेतलेली आहे. जे दरडप्रणव क्षेत्र आहेत, कारण खेडमध्ये नातूनगर विनेरे मार्ग जो असेल, कर्जी असेल किंवा सुशेरी हा जो परिसर असेल जिथे नेहमी दरवर्षी अतिवृष्टी दरड कोसळण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी इथं दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील केलेली आहे. तिथली काय परिस्थितीची माहिती देखील एनडीआरएफच्या पथकाने घेतलेली आहे. तालुका प्रशासन जे आहे हे अतिवृष्टीच्या प्रसंगात आपत्तीव्यवस्थाना संदर्भात या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेलं पाहायला मिळते. पावसाचा जोर देखील अजूनही कायमच आहे. बिलकुल चंद्रकांत, असेच आमच्यासोबत राहा. आणखीन एक महत्वाची बातमी आहे पुढची, त्याबद्दलची देखील माहिती आपल्याकडनं घ्यायची आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अति मुसळधार